सध्या मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एका गणेश मूर्तीची चर्चा आहे. हा गणपती बाप्पा चक्क स्वतःच भाविकांना तीर्थ देतोय. बदलत्या काळाबरोबर गणेश मूर्तीही हायटेक होऊ लागल्यात. घाटकोपरच्या प्रांजल गणेशमूर्ती शाळेतली एक गणेशमूर्ती सध्या चर्चेचा विषय ठरलीय. हे गणपती बाप्पा दर्शन घेतल्यावर स्वतःच भाविकांना तीर्थ देतात. मूर्तीकार नितीन चौधरी यांनी हा प्रयोग केलाय. या मूर्तीच्या हातामध्ये सेन्सर बसवण्यात आलेत. हात पुढे केल्यावर गणपती बाप्पा तीर्थ देतात. डायमंड केले नंतर लाईटचा वेळ असल्यामुळे मी मूर्तींना लाईट वगैरे चालू केले. त्याच्यातून मग अजून कल्पना सुचली, मी रिमोट लाईट मग चालू केले. रिमोट लाईट नंतर आता ह्या वर्षी मी सेन्सरचे आयटम चालू केले. मग सेन्सर आपल्या गणपतीचा मोर मुवमेंट करणार, मोराची मान मुवमेंट करणार, गणपतीचा हात फिरणार किंवा पंचामृत मिळणार. म्हणजे गणपतीच्या पुढे हात घेऊन गेलात की एक कलश ठेवलेल्या हातामध्ये हातामधून पंचामृत येणार, हात काढलं की पंचामृत बंद होणार. नितीन चौधरी नाटकांसाठीच्या प्रकाश योजनेचं काम करतात. आता त्यांनी गणेश मूर्तीमध्येही हे तंत्रज्ञान आणलंय. आता घरी प्रस्थापित करण्यासाठीही अशा गणेश मूर्तींची मागणी वाढतीये. प्रशांत अंकुशासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.